विश्वभूषण परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिरंतन स्मृतीस त्रिवार अभिवादन। तथागत भगवान बुद्ध, क्रांतिवीर महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्वलंत विचार, ज्यांनी भारतभर घराघरातून पोहोचवण्याचं महान कार्य केलं, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला, ज्यांना भीमप्रिय दलितानंद या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मानित केलं, अशा थोर कविभूषण भीमप्रिय दलितानंद यांची काही काव्यरचना लोकप्रिय संगीतकार प्रभाकर पोखरीकर यांच्या संगीतात नामवंत गायकांच्या स्वरात सादर करताना आम्हाला अत्यानंद होतोय। भावसुमनाने तनमन धनाने अवनी वरल्या असंख्य मनाने रामजी भीमाई नंदना आधी करूया वंदना, आधी करूया वंदना। विषमतेच्या परंपरेच्या तोडील्या बंधना, तोडील्या बंधना। जाणून घ्याया तुझी स्वतःची भव्यता, तुझी स्वतःची भव्यता। कितीही गावी तुझी थोरवी, कितीही गावी तुझी थोरवी, तो कड्या त्या कल्पना, तो कड्या त्या कल्पना।
नंदा माला ने अवनी अभंग आहे जोवर दलित नंदा माला ने भारत भूचा इतिहासातील कुलतील सोनेरी पाने कुलतील सोनेरी पाने भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे भीमराव मॅट्रिकला असतानाच सुभेदार रामजी बाबा आणि जिजाबाई भिवाला मुलगी बघण्यासाठी वलंगकरांच्या घरी गेले. जिजाईनं रमाईला ज्यावेळी पाहिलं त्यावेळी तिला असं वाटलं भिवा रमाची जोडी जणू चंद्राची चांदणीच. रमाईच्या चेहऱ्यावरील प्रफुल्लित हसतमुख प्रसन्नता पाहून त्यांना वाटलं माझ्या भिवाच्या संसारात साथ देणारे गुण मला हुबेहूब हिच्यात दिसतात. सून करीन तर हीच.
ज्यावेळी भीमराव मॅट्रिक पास झाले तेव्हा केळुसकर गुरुजींनी भगवान बुद्धाच्या चरित्राचं पुस्तक त्यांना भेट दिलं. डॉक्टर बाबासाहेब खूप शिकले. अनेक धम्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. त्यावेळची सामाजिक व्यवस्था अभ्यासता माझ्या समाजाचं परिवर्तन कसं होईल, त्यांना योग्य मार्ग कसा मिळेल, त्यांना माणसासारखं कसं जगता येईल, ह्या विचारांनी स्वयंप्रकाशित होऊन त्यांनी निश्चित केलं. तथागताच्या महामंत्राने तथागताच्या महामंत्राने ज्ञान सुमने उधळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. सद्गुण आणि सुपंथाचा ताऊ पथक या पथसाचा मानवाशी तारक ठरला श्रेष्ठ मार्ग जो सुखाचा श्रेष्ठ मार्ग जो सुखाचा महती पटवू सद्धम्माची महती पटवू सद्धम्माची त्याच स्थळी यावळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू. अवगुणाची काळी रात नच रहावी विश्वात नच रहावी विश्वात अज्ञानाया नष्ट कराया ज्ञान दीपाची भावात ज्ञान दीपाची भावात प्रकाशमय हे करण्या विश्वा प्रकाशमय हे करण्या विश्वा या सव जीव निजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू. दलित नंदा जगता जीवन कुसंग त्यागूया मी पण कुसंग त्यागूया मी पण विश्वाला जे विश्वभूषण त्या सत्शीलाचे करू जतन सत्शीलाचे करू श्रवण तथागताची अमृतवाणी तथागताची अमृतवाणी लागे रस हगळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू तथागताच्या महामंत्राने तथागताच्या महामंत्राने ज्ञान सुमने उधळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू स्वयं प्रकाशित होऊन अवघ्या विश्वाला उजळू बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली विद्वान जगश्रेष्ठ अशा
भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली. कधी झाली नाही, कधी होणार नाही अशी अपूर्व सामाजिक क्रांती घडवली आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत मातेसाठी काय केलं आणि या देशातल्या माणसांना काय दिलं हा प्रश्न मायभूमीला आणि या देशातल्या मनामनाला विचारला असता या भूमीतल्या प्रत्येक मातीचा कण कण आणि प्रत्येक मानवी मन मन हेच सांगेल.
माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, 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 मज अपमानाला मानाचं हे पान दिलं, मज अपमानाला मानाचं हे पान दिलं। सामाजिक राजकीय धार्मिक होती, बुद्धिबळाने भीमरायाने कोरुनी ती, कोणी आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक होती, बुद्धिबळाने भीमरायाने कोरुनी ती, शोषित पीडितांना मोकळं हे रान दिलं, शोषित पीडितांना मोकळं हे रान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं। चातुर्वर्ण निर्मित्या रूढी प्रिय समाजाला, जग कळवीत अशा विषमतावादी द्वेषाला, चातुर्वर्णी निर्मित्या रूढी प्रिय समाजाला, जग कळवीत अशा विषमतावादी द्वेषाला, भ्रमण करणाऱ्या भटक्यांना ठिकाण दिलं, भ्रमण करणाऱ्या भटक्यांना ठिकाण दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं। कवच कुंडले देणाऱ्या कर्णाला ही लाज मिली, प्रिय स्वतंत्र भारता त्याने सजविले, कवच कुंडले देणाऱ्या कर्णाला ही लाज मिली, प्रिय स्वतंत्र भारता त्याने सजविले, देणारे जे जे झाले त्याहुनी महान दिलं, देणारे जे जे झाले त्याहुनी महान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं। सांगू समाजाला बाबांनी काय दिले, जे जे दिले अंधारात नभे उजेडात दिले, किती सांगू समाजाला बाबांनी काय दिले, जे जे दिले अंधारात नभे उजेडात दिले, दलित नंदा माणसाला माणूस पण दिलं, दलित नंदा माणसाला माणूस पण दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, मज अपमानाला मानाचं हे पान दिलं, मज अपमानाला मानाचं हे पान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, माझाभिमान मला सर्वस्वाचं दान दिलं, मज अपमानाला मानाचं हे पान दिलं,
मग अपमानाला मानाच हे पांदिल मग अपमानाला मानाच हे पांदिल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली हयात विषमतेविरुद्ध बंड करण्यात घालवली, या भारतवर्षात समता नांदवण्याचे प्रयत्न केले, या देशातील शोषित पीडित अस्पृश्य समाज जो मानवी हक्कापासून वंचित होता तो छाती पुढे काढून ताठमानेनं जगू लागला, याची जाणीव देताना कवी दलितानंद म्हणतात, स्वाभिमानाने तुला बाभिमाने शिकविले हे जीवन जगाया शिकविले हे जीवन जगाया तुला माणूस ही जाने बनविले तुला माणूस ही जाने बनविले हक्काने हे जीवन जगाया हक्काने हे जीवन जगाया। जर झालाच कुठे अत्याचार मर परंतु न घे माघार अत्याचार मर परंतु न घे माघार अरे एकटा मर पण पाचाला घेऊन एकटा मर पण पाचाला घेऊन इथली जुलमी ही दुनिया बदलाया इथली जुलमी ही दुनिया बदलाया। सत्यासाठीच जाई तू धावून सत्यासाठीच जाई तू धावून दीन दुबळ्यांचे कैवार घ्याया दीन दुबळ्यांचे कैवार घ्याया। सैनिक हा ज्वालामुखी व्हावा भीम सैनिक हा ज्वालामुखी व्हावा अत्याचार जुलूम इथला जळाया अत्याचार जुलूम इथला जळाया स्वाभिमानाने तुला बाभिमाने स्वाभिमानाने तुला बाभिमाने शिकविले हे जीवन जगाया शिकविले हे जीवन जगाया तुला माणूस ही जाने बनविले तुला माणूस ही जाने बनविले हक्काने हे जीवन जगाया हक्काने हे जीवन जगाया हक्काने हे जीवन जगाया।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय गरीब परिस्थितीतून बी ए, एम ए, पी एच डी, डी एस, डी लिट, बार ॲट लॉ या पदव्या संपादन केल्या. बाबासाहेबांसारख्या प्रकांड पंडिताच्या पाठीशी थोर रमाईची साथ होती, जी रमाई तीन लुगड्यांनी जुळलेलं जुन्यार, कपाळी कुंकवाचा टिळा, गळ्यात काळमणी, राहणी अगदी साधी, पण बॅरिस्टरांची पत्नी असून गळ्यात एखादा फुटका मणी देखील नाही. हिणवून चिडवणाऱ्या महिलांना रमाई म्हणे, माझा संसार विशाल आहे, माझ्या बॅरिस्टरांच्या डिग्र्यांच्या पुढे हे दागदागिने मला तुच्छ वाटतात. शाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता. कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता. कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता. कष्टाची शिदोरी कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवीता. साहेबाला बॅरिस्टर माझा म्हणवीता, साहेबाला बॅरिस्टर माझा म्हणवीता, सांगा कशाग मला हिणवीता, सांगा कशाग मला हिणवी. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य. हा देश अनेक वर्ष पारतंत्र्यात होता, स्वतंत्र झाला, पण या देशातील प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे कसा जगेल असा विचार या देशातल्या देशप्रेमी नेत्यांच्या समोर होता. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करून बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी
देशाचं संविधान लिहिण्याची विनंती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली विद्वत्तापणाला लावून 2 वर्ष 11 महिन्याच्या अल्पावधीत घटना लिहून भारतीय घटनेचे ते शिल्पकार ठरले आणि या देशाला त्यांनी लोकशाही दिली. मिळविला बहुमान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान. प्रमाणे मुदतीच्यात वचनाप्रमाणे मुदतीच्यात 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात अशी राजघटना लिहिली अशी राजघटना लिहिली मिळे घटनापतीचा मान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान. राजघटनेत या भारतीयाला राजघटनेत या भारतीयाला स्वातंत्र्य बहाली थे जन्मा जो आला स्वातंत्र्य बहाली थे जन्मा जो आला दिल ग्वाही सर्व हिताची दिल ग्वाही सर्व हिताची मिळे बहुजला सन्मान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान. देहात जीव असे पर्यंत या देहात जीव असे पर्यंत देशासाठी खपेन तो वर मी दिन रात देशासाठी खपेन तो वर मी दिन रात अशी घटना दलित नंदा अशी घटना दलित नंदा प्रत्येकी हा स्वाभिमान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली शान. भीमरायाने या देशाला दिले लिहून संविधान चौमुलकी ही कीर्ती गाजली मिळविला बहुमान माझ्या भारताची वाढविली शान माझ्या देशाची वाढविली
डॉक्टर बाबासाहेब आणि रमाई ही जगातील आगळी आणि वेगळीच प्रतिभावंत जोडी. बाबासाहेब रमाईच्या बाबतीत भाग्यवान होते आणि रमाई बाबासाहेबांच्या बाबतीत भाग्यवान होत्या. बाबासाहेबांनी आपल्या प्रपंचात कधी लक्ष दिलं नाही तर रमाईनं संसार गाडा चालवताना पराकाष्ठा केली. एकीकडे बाबासाहेब प्रगतीचे शिखर गाठीत होते आणि दुसरीकडे रमाई संसारासाठी पराकाष्ठा करत होती. बाबासाहेबांची अर्धांगिनी म्हणून शेवटपर्यंत कर्तव्यनिष्ठ होती. पारखी दिन दलितांच्या हिता पती सुखा पारखी
कसोटीस उतरली रामजी जिजाईचा कसोटीस उतरली सात कोटी दली तांची आई ती ठरली सात कोटी दली तांची आई ती ठरली तरुण दलित नंदाना लेखणी अर पूना चरण दलित नंदाना लेखणी अर पूना अशी भाग्यवान मिले पति गुणवान अशी भाग्यवान मिले पति गुणवान रामजीची सून जणो रत्नाची खाण रामजीची सून जणो रत्नाची खाण अशी भाग्यवान मिले पति गुणवान अशी भाग्यवान मिले पति गुणवान अशी भाग्यवान मिले पति अमेरिकेतील विचारवंत डॉक्टर एलिनार झेलियट यांनी अनुभवलेले दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबो विश्वविद्यालय, केम्ब्रिज विश्वविद्यालय, जर्मनीतील बॉन विश्वविद्यालयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानसन्मानाने पदव्यांनी भूषवलं. जगातील महान विद्वानांपैकी ते एक मानलेले विद्वान. पण भारतात ते ज्या समाजात जन्मले त्या समाजाला भारतात अत्यंत हीन अशी वागणूक दिली जात होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात, ज्या जातीत, ज्या देशात, ज्या गावात जन्मले त्याचं संशोधन करून प्रत्यक्षात पाहून प्रबंध लिहीन या विचारानं प्रेरित होऊन डॉक्टर एलिनार झेलियट भारतात आल्या आणि आंबावडे गावात प्रवेशताना त्या लोकांना विचारतात आणि म्हणतात,